गुड मॉर्निंग एवरीबडी स्टूडेंट्स, आज आपण भूगोल या विषयाचं शेवटचं प्रकरण पर्यटन वाहतूक व संदेशवहन ते पाहणार आहोत. 8 प्रकरण आपली झालेली आहे, त्याचे पूर्ण स्वाध्याय वर्गपाठाच्या वर्गात आपण लिहायचं आहे. तर हे शेवटचं प्रकरण आपण पाहतोय, वाहतूक व संदेशवहन पर्यटन याची माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी भारत व ब्राझील पर्यटन व्यवसाय पहिला मुद्दा आहे. भारत व ब्राझील पर्यटन व्यवसाय आता पहा की सर्वप्रथम भारत देशामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या ब्राझील या देशापेक्षा जास्त आहे. लक्षात आलं आपल्या? भारत देशात भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या ब्राझील देशापेक्षा जास्त आहे, कारण नैसर्गिक संपत्ती असलेला नैसर्गिक संपन्न असलेला देश म्हणून जगामध्ये भारताची ओळख आहे. ब्राझीलमध्ये भेट देणाऱ्या पर्यटकाची संख्या ही भारतापेक्षा कमी आहे. तसं विचार केलं तर ब्राझीलचं क्षेत्रफळ भारतापेक्षा जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे, तरी परंतु भारतात पर्यटकाची संख्या आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या ब्राझीलच्या तुलनेने जास्त आहे. तर ब्राझीलमध्ये या ठिकाणी कमी आहे. पर्यटन क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी भारतामध्ये जास्त आहे, कारण या पर्यटकामुळं पर्यटन व्यवसाय भारतामध्ये विकसित झाला आणि प्रत्येकांना या ठिकाणी काम मिळायला लागलं आणि परकीय चलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालं. म्हणून भारत जास्त ब्राझीलमध्ये या ठिकाणी पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या भारतापेक्षा ब्राझीलमध्ये या ठिकाणी कमी आहे. म्हणून पर्यटन क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे भारताचे ब्राझीलपेक्षा जास्त आहे आणि भारताला या ठिकाणी परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं, हे एक योगदान. आणि ह्या परकीय चलनाचा उपयोग शिक्षणासाठी, उद्योगासाठी, तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी हा प्रामुख्याने केला जातो. हे आपण पाहिलं भारताच्या बाबतीमध्ये, भारत हा देश आंतरराष्ट्रीय पर्यटकाची संख्या भारतामध्ये जास्त येते, ब्राझीलमध्ये कमी आहे. पर राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी परकीय चलन आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं आणि भारतातील लोकांना पर्यटन व्यवसायाची संधी मोठ्या प्रमाणामध्ये, हॉटेल आहे, लॉजिंग आहे, बोर्डिंग आहे, त्यामुळं या ठिकाणी व्यवसायाची संधी या ठिकाणी मिळते. मग आता आपण या दोन भारत आणि ब्राझील या देशातील व्यवसायाचे त्वरित अभ्यास आपण केल्यानंतर ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्य ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पर्यटन हा एक
महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि पर्यटन व्यवसायामध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकासात देशाचा प्रथम क्रमांक आहे. जितके आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलमध्ये येतात त्या देशाला भेट दिल्यानंतर तिथल्या विविध स्थळांना भेट दिल्यानंतर पर्यावरणाचं महत्त्व जाणून घेण्याचं काम तिथे लोक करतात आणि म्हणून ब्राझीलमधील लोक पर्यावरण स्नेही आहेत आणि म्हणून या देशामध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाच्या विकासात देशात प्रथम क्रमांक या ठिकाणी लागतो आणि म्हणून त्या ब्राझीलमध्ये प्रमुख आकर्षण आहे. आता ब्राझीलमध्ये प्रमुख आकर्षण ब्राझील मध्ये काय आकर्षण आहे ब्राझीलमध्ये पर्यटक कशासाठी येतात कोणकोणती आकर्षण आहेत ही आपण माहिती पाहणार आहोत. तर ब्राझील या देशामध्ये पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी सागर किनारी पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी स्वच्छ अशा प्रकारची सागरी किनारी कसल्याही प्रकारची खाण कारण आपण अगोदर सांगितलं किंवा जगामध्ये पर्यावरण स्नेही म्हणून ब्राझील या देशाची ओळख आहे आणि म्हणून या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी त्याबरोबर स्वच्छ अशा प्रकारची सागरी किनारे आणि निसर्गरम्य अशा प्रकारची बेट अमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वर्षावने या ठिकाणी घनदाट असे अरण्य आणि प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध परजाती विविध उद्याने इत्यादी हे ब्राझील या देशाचे या ठिकाणी प्रमुख आकर्षणे आहेत. ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी पांढऱ्या शुभ्राच्या वाळूच्या पुळणी पाहतात तिथली स्वच्छ अशा प्रकारची सागरी किनारे निसर्गरम्य अशा प्रकारची बेट आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वर्षावने त्याचबरोबर अभयारण्य त्याचबरोबर प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वर्षावने असल्यामुळं अनेक अशा प्रकारच्या प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात. विविध उद्याने इत्यादी आकर्षण ब्राझीलमध्ये आहेत. या आकर्षणामुळं पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने या ठिकाणी विकास होत आहे कारण आंतरराष्ट्रीय पर्यटक ज्यावेळेस ब्राझीलमध्ये येतात त्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय वाहतूक दळणवळण संदेश या सर्व सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळं निर्माण होणारे प्रदूषण आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे पर्यटकांची संख्या वाढल्यामुळं पर्यटनामुळं निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्याला सामोरे या ठिकाणी जावं लागत आहे आणि त्यामुळं पर्यावरणाची होणारी हानी या ठिकाणी इत्यादी हानी व दुष्परिणाम रोखणे या ठिकाणी आवश्यक आहे. पर्यटन स्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायामध्ये अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन बिघडून पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणूनच ब्राझीलमध्ये ब्राझीलला पर्यावरण स्नेही देश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तर पर्यटकांच्या पर्यटनांचा अधिक विकास केलेला जात पर्यटकांचा या ठिकाणी अधिक विकास केला जातो. दुसरा मुद्दा आहे पर्यटनासाठी ब्राझीलमधील प्रमुख शहरे पर्यटनासाठी ब्राझीलमधील प्र
प्रमुख शहर आता हे पहा आपण ब्राझील मध्ये पर्यटन घेतात तर कोणकोणत्या शहरांना भेटी देतात त्याचे प्रमुख शहराची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ब्राझील मध्ये रिओ द जानेरो रिओ द जनरियो कॉर काउरो त्याबरोबर या ठिकाणी कॉर काउरो आहे पर्वत डोंगर रिओ द जानेरो कॉर काउरो हा पर्वत या ठिकाणी आहे या डोंगरावर या ठिकाणी किस्त द रेडी मीटर हा 38 मीटर उंचीचा भव्य असा पुतळा या डोंगरावर आहे आणि म्हणून हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून या ठिकाणी जातात कोणता या ठिकाणी किस्त द रेडी मीर हा जो 38 मीटर उंचीवर हा एक भव्य अशा प्रकारचा पुतळा आहे हे पाहण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येथे येतात आणि ब्राझील मध्ये कॉर्निवल हा सण जगभर कॉर्निवल कॉर्निवल्स हा एक ब्राझील मधील सण आहे आणि हा सण जगप्रसिद्ध सण आहे ब्राझील मध्ये हा कॉर्निवल्स हा एक जगप्रसिद्ध अशा प्रकारचा सण आहे या कॉर्निवल मध्ये या ठिकाणी सांबा नृत्य व संगीत यांचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी अनेक पर्यटक ब्राझील या देशामध्ये भेट देतात हे झालं ब्राझीलच्या बाबतीत आता दुसरा मुद्दा आहे भारतातील पर्यटन व्यवसाय भारतातील आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत भारतातील पर्यटन व्यवसाय भारतातील पर्यटन व्यवसाय भारतातील पर्यटन आता भारतातील पर्यटन व्यवसाय ब्राझीलच्या बाबतीत आपण पाहिलं तर भारतातील पर्यटन व्यवसाय आपण पाहणार आहोत भारतातील पर्यटन व्यवसाय एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो आपण पाहिलं की ब्राझील पेक्षा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ब्राझील मध्ये आपल्या तुलनेने कमी येतात याच कारण भारताला ऐतिहासिक व सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा या ठिकाणी लाभलेला आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे मंदिरे लेणी स्वच्छ अशा प्रकारची सागरी किनारे प्राण्यांची व पक्ष्यांची अभयारण्य राष्ट्रीय उद्याने इत्यादी बाबींमुळे भारतातील पर्यटन व्यवसायास या ठिकाणी भारत या देशाला चालना मिळालेली आहे आणि बरेचसे लोक या ठिकाणी भारतातील पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यापासून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळाला आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे
वैद्यकीय सेवेचा लाभ घे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येत असतात. आवश्यक करणे व इत्यादी हेतु आंतरराष्ट्रीय पर्यटन भारतात येत असतात आणि 2010 पासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या संख्येमध्ये भारतात लक्षणीय अशा प्रकारची वाढ ही प्रामुख्याने झालेली आहे. म्हणून सांस्कृतिक आधुनिक भारतात पर्यावरणपूरक पर्यटनास चालना दिलेली आहे. म्हणून अलीकडे भानगड काय व्हायला लागले आहे की पर्यटक त्या कुठल्याही देशामध्ये जाते पण पर्यावरण स्नेही पर्यटन करणं गरजेचं आहे की जेणेकरून पर्यावरणाचं प्रदूषण वाढणार नाही किंवा पर्यावरणाची समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे झालं आपण पर्यटन व्यवसायाची माहिती. आपण भारत व ब्राझील या दोन देशाची माहिती आपण पाहिली. आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे ब्राझीलमधील वाहतुकीचे मार्ग. ब्राझीलमध्ये वाहतुकीचे मार्ग आता ब्राझीलमधील वाहतुकीचे मार्ग आपण पाहत असताना या ठिकाणी सर्वप्रथम नंबर एक जलमार्ग. जलमार्ग याची माहिती आपण पाहू. आता ब्राझीलमध्ये वाहतुकीचे मार्ग पाहत असताना अमेझॉन नदीच्या मुखापासून ब्राझील या देशातील अमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत व्यापारी तत्वावर जलवाहतूक या मार्गाचा वापर केला जातो. जगातील अंतर्गत जलवाहतूक ही सर्वात लांब पल्ल्याची वाहतूक गाठणे शक्य झालेलं आहे. आता ब्राझील या देशामध्ये जलवाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत व्यापारी तत्वावर जलवाहतूक या जल मार्गाने जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला गाठणं या जलवाहतुकीमुळे ब्राझील या देशाला शक्य झालेलं आहे. पॅराना नदीचा जलवाहतुकीसाठी ब्राझील या देशात पॅराना नदीच्या जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो आणि ही सर्वात स्वस्त आणि परवडणारी वाहतूक जलवाहतूक आहे. किनारी भागात सागरी जलवाहतूक प्रामुख्याने ही केली जात. त्याच्यानंतर रस्ते वाहतुकीमध्ये या ठिकाणी लो मार्ग आणि रस्ते दोन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये रस्ते वाहतूक आणि तर रस्ते वाहतुकीमध्ये ब्राझील देशात रस्ते वाहतूक मार्गामध्ये रस्ते मार्गाचा निम्म्याहून अधिक वाटा आहे. म्हणजे ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त कोणत्या वाहतुकीचा मार्गाचा वापर केला जातो, रस्ते वाहतुकीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ब्राझील या देशाच्या पूर्व भागात रस्ते मार्गाचे दाट झाले आहे. जसं भारताच्या उत्तर मैदानी प्रदेशात रेल्वेच्या आणि वाहतुकीचे जास्त रस्ते वाहतुकीचे दाट झाले आहे, तसं ब्राझील या देशाच्या पूर्व भागामध्ये रस्ते मार्गाचे दाट जाळे या ठिकाणी आहे आणि पश्चिमेकडील व उत्तरेकडील भागात आणि अमेझॉन नदीच्या दुर्गम भागात रस्ते मार्गाचा मर्यादित या ठिकाणी विकास झाला आहे.
आता मर्यादित विकास का झालेला आहे, तो प्रदेश डोंगराळ आणि वनाने व्यापलेला असल्यामुळे त्या ठिकाणी त्या भागामध्ये रस्ते वाहतूक झालेली नाही. आता तिसरा मुद्दा आहे लोहमार्ग. लोहमार्ग तर ब्राझील मध्ये लोहमार्गाचा विकास मर्यादित झालेला आहे. येथे लोहमार्ग वाहतूक या ठिकाणी स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे, पण लोहमार्गाचा वापर ठराविक शहराच्या दरम्यान मर्यादित वापर केलेला आहे. पण सर्वात जास्त महागडी वाहतूक आहे रस्ते वाहतूक, त्याच्यानंतर रेल्वे वाहतूक आणि त्याच्यानंतर स्वस्त असणारी लोहमार्ग वाहतूक आणि त्याच्यानंतर महाग असणारी हवाई वाहतूक. तर ब्राझील मध्ये हवाई मार्गाचा या ठिकाणी हवाई मार्गाचा वापर कमी प्रमाणात केला जातो. जलमार्गाचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये, रस्ते वाहतुकीच्या निर्मातीपेक्षा जास्त आणि लोहमार्गाचा मर्यादित आणि हवाई मार्गाचा वापर देखील मर्यादित प्रमाणामध्ये केला जातो. हे आपण पाहिलं ब्राझीलमध्ये वाहतूक. त्याच्यानंतर आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार ते वाहतूक मार्ग याची माहिती आपण पाहूया. ओके okay.